आमचे यूट्यूब न्यूज चैनल पालिका प्रशासन सब्सक्राइब करावे ही विनंती। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी। नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर जेडी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरोणे आणि कच्छ युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या विशेष पुढाकाराने रक्तदान शिबिर आणि कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या प्लाझ्मादान नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आले होते। राज्यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे काही उत्सवावर निर्बंध आलेले आहेत। अशामध्येच आज आपण पाहतो की काही कोरोना रुग्णांना त्या ठिकाणी किंवा अन्य रुग्णांना रक्ताचा साठा अपूर्ण पडतो आहे। ही भावना लक्षात घेऊन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ व कच्छ युवक संघ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं हा नवरात्रीचा दुसऱ्या दिवशीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आमच्या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष हनुमंत रोडे, सचिव विनायक भोईर आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा रक्तदान शिबिर कच्छ युवक संघाचे DDS शेठ यांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। समाजामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ही भूमिका घेऊन नागरिकांमध्ये त्या ठिकाणी प्रसार आणि प्रचार व्हावा हा सुद्धा उद्देश आहे। आणि रक्तदान देऊन आपण आंबेचरणी आंबेचा आशीर्वाद घ्या अशा पद्धतीने आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे। त्या आव्हानानुसार नागरिक त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत। मनाला आनंद या गोष्टीचा आहे, उत्साहाबरोबर सामाजिक बांधिलकी याचं भान सुद्धा या मंडळांनी ठेवलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना महामारीतून आपण सगळे आता पूर्ण विश्व हे याबाबत झुंज देतच आहे, आणि आज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शिरोणे यांच्यातर्फे इथे रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा डोनेशन हे कॅम्प हे शिबिर भरवण्यात आले आहे। सामाजिक उपक्रम करण्याचा हेतू होता आणि आज आपण पाहत असो की रक्ताचा तुटवडा हा जाणवत आहे, त्याचबरोबर कोरोना झालेल्या व्यक्तीचा जो प्लाझ्मा आहे तो इतर व्यक्तींना देखील कसं त्यांचं जीवदान देऊ शकतो, म्हणून या संस्थेमार्फत असे नेहमीच सामाजिक उपक्रम होत असतात आणि हा उपक्रम घेतला आणि खरोखरच समाजाला काहीतरी योगदान दिल्याचा आनंद होतो। चांगला आहे आमचा प्रतिसाद, जवळजवळ 100 आज इथे रक्तदाते उपलब्ध होतील आणि खरोखरच मंडळातर्फे आम्ही सर्व त्या रक्तदात्यांचे आभार व्यक्त करतो। आयोजित शिबिर आणि अभियानासाठी समाजसेवक डॉक्टर राजेश पाटील, युवा नेते जयेंद्र अरुण सुतार, समाजसेविका निर्मला जयवंत सुतार आणि नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष हनुमंत रोडे, सचिव विनायक भोईर आणि मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, शिरवणे, नवी मुंबई।